पोळा सणाच्या दुसऱ्या दिवशीच अनेक ठिकाणी मारबत काढली जाते. समाजातील वाईट परंपरा, रोगराई, संकट यासह वाईट वृत्ती समाजातून नष्ट व्हावी यासाठी मारबतीची मिरवणूक काढली जाते. काल मंगळवार दिनांक 30 सप्टेंबरला मानवाधिकार संरक्षण संघटनाद्वारे काळ्या मारबतीची मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. ही मिरवणूक ढोलताशाच्या गजरात गहू हिवरा चौकातून काढण्यात आली. तारसा चौक होत राष्ट्रीय महामार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधी चौक सह आदी विविध मार्गाने भ्रमण करून कन्हान नदी काठावर जाऊन मिरवणुकीचे समापन करण्यात आले. यावेळी अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, तानाशाही, महंगाई, हिटलरशाही, बेरोजगारी, जातीवाद, भ्रष्ट अधिकारी, भ्रष्ट शासन, भ्रष्ट प्रशासन, भ्रष्ट जनप्रतिनिधी, अवैध धंदे, वाढली GST, चोर लुटेरे, आतंकवाद, ढोंगी बाबा, शेती खतांच्या वाढल्या किमती अशा अनेक घोषणा देण्यात आल्या. या प्रसंगी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्र TV24 करिता ऋषभ बावनकर, कन्हान. पाऊस निसर्गाचं वरदान आहे, पण त्याचबरोबर कडाडणाऱ्या विजा मात्र कधी कधी आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. महाराष्ट्रात विजा पडून झालेल्या मृत्यूंची सरासरी चिंताजनक आहे. विजा पडणे आपण थांबवू शकत नाही, पण आपण आपल्या जीवितांची काळजी घेऊ शकतो. विजा चमकत असल्यास मोकळ्या जागेवर राहू नका. पत्र्याचे शेड, बस स्टॉपचा आसरा घेऊ नका. उंच झाडे, विजेचे खांब या खाली उभे राहू नका. छतावर किंवा उंच डोंगरावर असाल तर खाली उतरा. पाण्याच्या मोठ्या साठ्यापासून दूर राहा. घरात विजेची उपकरणे हाताळू नका. दामिनी ॲप तुम्हाला नैसर्गिक विजेच्या संभाव्य धोक्यांची सूचना अगदी विनामूल्य देते. ते वापरा आणि सुरक्षित स्थळी आसरा घ्या. आपत्ती व्यवस्थापन, आयुष्याचे संवर्धन. आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, महाराष्ट्र शासन.